माझ्यासाठी समुद्र हे स्वातंत्र्यासारखं आहे. समुद्र माझी आई आहे आणि मी त्याचं बाळ. ह्या राष्ट्रातील अशा खेळाडू आहेत ज्यांनी लाटांवर सर्फिंग करायला सुरुवात केली. ह्या आहेत तन्वी जगदीश, देशातील पहिल्या व्यावसायिक महिला पॅडल बोर्डर. ह्यांच्यासाठी स्वातंत्र्य म्हणजे महासागरात समाविष्ट होऊन जाणे. मला लहानपणापासूनच समुद्राची खूप आवड होती. दर रविवारी माझे पालक मला समुद्र किनारी घेऊन जायचे, पण एक नियम होता की मी कधीच पाण्यात जायचं नाही आणि मला याचं कारण कधीच कळलं नाही. तरी या गोष्टी मला समुद्र किनारा आवडण्यापासून कधी थांबवू शकल्या नाहीत. मी रोज जाऊन प्रशिक्षण घ्यायचे आणि मी नेहमीच मुलांबरोबर प्रशिक्षण घेत होते. एकदा मी मुलींबरोबर स्पर्धेत गेले होते, जी पहिली राष्ट्रीय स्पर्धा होती. त्यामध्ये भारतातून खूप मुली आल्या होत्या आणि या सर्व लोकांना एकच गोष्ट आवडायची, ती म्हणजे समुद्र. मी 2016 वयाच्या 16 वर्षी वर्ल्ड कप खेळायला गेले आणि ही पहिली वेळ होती जेव्हा भारत स्टँड अप पॅडलिंग वर्ल्ड कपला गेला होता. लोकांनी मला प्रशिक्षित केलं, मला पाठिंबा दिला, पैसे जमा केले आणि मी फिजीला गेले. तिथे एक समारंभ असतो ज्यात भारतीय झेंडा घेऊन जावं लागतं आणि ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट होती. मी जे काही केलं, जे काही साध्य केलं, ते याच्या समोर काहीच नाहीये. एक समुदाय निर्माण करण्याची योजना आहे जिथे प्रत्येक जण येऊन शिकू शकतो. जेव्हा लोकांना कळतं की बोर्डवर एक महिला प्रशिक्षक आहे, तुम्हाला कल्पनाही नसेल की गेल्या 3 मी किती मुलींना प्रशिक्षण दिलंय. ते माझं लहानपणापासूनचं स्वप्न होतं. तुम्हाला स्वप्न बघण्याचा अधिकार आहे, त्यांना साध्य करण्याचा सुद्धा अधिकार आहे. लाटांप्रमाणे धैर्य आणि सातत्य ठेवा, पुढे चालतच राहा आणि कधीच मागे वळून पाहू नका. तन्वी जगदीश भारतीय ऍथलीट्सच्या भावी पिढ्यांना समुद्राच्या लाटांप्रमाणे पुढे जाण्यास प्रेरित करतील, ज्या महासागरांपलीकडे यश मिळवतील. आझादी की अमृत कहानिया माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि नेटफ्लिक्स यांच्याद्वारे प्रस्तुत. आणखी काही महिलांच्या कथा घेऊन लवकरच परत येऊ, ज्या येणाऱ्या पिढ्यांना प्रोत्साहित करतील.